सो कधी जायचं आहे आपण गोव्याला? आपण दिस इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी विक्रम, आपण सुद्धा अशा संधीची वाट पाहत होतो बाहेर जाण्यासाठी, आणि त्यात परत गोवा. आय एम रिअली एक्साइटेड. पण मी आणि नैना जायचं म्हणतोय. बरेच वर्षात आम्ही एकत्र गेलो नव्हतो म्हणून मी तिला म्हटलं की राईट. अशी चिडू नकोस. चिडू नको तर काय करू मी विक्रम? गेले कित्येक दिवस भीक मागितल्यासारखी मी तुझ्याकडे वेळ मागते, आणि आज जेव्हा तू आपल्याला मिळालाय तेव्हा तू अगं हा वेळ आपण नंतरही काढू शकतो की नंतर 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 म्हणत आता बरेच दिवस झालेत विक्रम. माझ्या आयुष्याचे 3-13 वाजलेत. यात तुझा काहीही दोष नाही. यु नो वॉट, तू आणि नैना गोव्याला जा. हॅव अ गुड टाईम. मी तुझी कोणीच लागत नाही. यू आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एनिथिंग इन माय लाईफ. कम ऑन अनु, अनु प्लीज. हां बोला काका. मयंक बाळा कसा आहेस? मी ठीक आहे काका. आज आहे का तुला वेळ भेटायला? कशासाठी? अरे त्या दिवशी तूच म्हणाला होतास ना की मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. आज मला वेळ आहे भेटायला. आता आपल्यात बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाहीये काका. काय रे? म्हणजे काय ते तुमच्या जावयालाच विचारा, तो सांगू शकेल सगळं व्यवस्थित तुम्हाला. मी तुला अभयचा वेळ कधीही चोरून दिलेला नाहीये, कारण अभय ते नसतोच. त्यामुळे माझा आणि अभयचा असा कुठलाही वेळ नाहीये. पण तुझ्या बाबतीत तसं नाही, आणि म्हणूनच मी तुला म्हणाले. भीक तू घालतोयस मला, मी नाही. मला खरं सांग अनन्या, जर अभय तुझ्याकडे असता, तुझ्या घरी असता, तर इतक्या सहजपणे माझ्यासाठी वेळ काढला असतास? अभय जर इथे असताना विक्रम, तर कदाचित आपलं हे नातंच नसतं. सी आता तूच सांग मला, कोण कोणासाठी ऑप्शन आहे? तुझ्या नवऱ्याशी तुझं पटत नाही म्हणून सुखाचे 4 क्षण मिळवण्यासाठी केलेली ही एक पर्याय व्यवस्था आहे, राईट? हे आता कसं आहे ना विक्रम, की तुला आता आर्ग्युमेंट जिंकायचीच आहे म्हणून तू शब्दांची फिरवा फिरव करतोस. चल मान्य करते की मला सुखाचे 4 क्षण हवे होते म्हणून आपलं हे नातं आहे, पण ते सुखाचे 4 क्षण तरी कुठे देतोयस तू मला? दिवसातले 10-12 तास आपण एकत्र असतोच ना विक्रम. तुला माझं म्हणणं कळत नाहीये की कळून न कळल्यासारखं करतोय? एक गोष्ट माणूस लहानपणी शिकतो. जर त्याला एखादी गोष्ट मागून मिळत नाही तर त्याला ती रडून हातपाय आपटून मिळवावी लागते. म्हणजे मला तुझा वेळ हवाय, सहवास हवाय, आणि तो आत्ताच हवाय, नंतर बिंतर नाही. जर तू मला तुझ्याबरोबर गोव्याला घेऊन गेला नाहीस तर तू आणि नैनाच्या हॉटेलमध्ये असाल, तिथे येऊन मी राहील. आपल्याला गोव्याला नाही जाता येणार, तेच लोक पुण्यात येत आहेत अगं, त्यामुळे पुण्यातच कॉन्ट्रॅक्ट साईन होणार आहे. मला पुण्याला जायला लागेल. हो आय सी. सॉरी एवढ्या हिरहिरीने मी सगळं प्लॅन केलं होतं पण. नाही इट्स ओके. आणि तू पुण्याला जाणार म्हणजे काय? सकाळी जाणार, संध्याकाळी परत येणार? कदाचित 2 दिवस थांबावं लागेल. तरी सुद्धा मी पुण्याला येऊन काय करणार? त्याच्यापेक्षा मी इथेच थांबते, म्हणजे बाईसाहेब फुगल्यात ते आपण जरा शांत होतील. ओके. आणि गोव्याला काय, आपण वेकेशन मध्ये जाणारच आहोत ना? हो हो, त्यात काहीच बदल नाहीये. बदल करूही नकोस, नाहीतर तुझी मुलगी तुला उलटा टांगेल. पण काय, रडणाऱ्या सुनेला शांत करण्याचे 100 उपाय असं पुस्तक अजून बाजारात आलेलं नाही, आणि असलं आलं तरी ते ब्रेल मध्ये यायला इतकी वर्ष लागतील. बाबा तसं काहीच नाहीये. मला सांग, आठवण का भांडण? म्हणजे आणि हे अश्रुपाताचं कारण नवऱ्याची आठवण येते म्हणून का त्याच्याशी भांडण झालं म्हणून? आठवण. तुमच्या दिवट्याच्या आठवणीने तुला अजून अश्रू येत आहेत ऐकून खरं तर खूप बरं वाटलं. बरं हे बघ, तू फोन केलास की त्या नालायकाला नमस्कार सांग माझा. हा सॉरी मम्मा, जा तुम्ही नाही हट्ट करणार, प्रॉमिस. आणि तसं तुझं बरोबरच होतं, मला अभ्यास केला पाहिजे ना, आणि परीक्षा पण जवळ येते, आणि मी एवढे दिवस शाळा बुडवून नाही येऊ शकत.
जा तुम्ही नाही हट्ट करणार. नक्की नक्की. मग आता मी तुला सांगते मी गोव्याला का जात नाहीये. मी गोव्याला जात नाहीये कारण डॅडाच गोव्याला जात नाहीये. त्याचं काम पुण्यातच होणार आहे आणि मी नाही पुण्याला जाणार तुला. मी जे काही बोलले ते मनाला लावून घेऊ नकोस. तू आणि नैना जा गोव्याला. तू बरोबर बोलत होता. एक मिनिट. मी नैना बरोबरचा प्लॅन कॅन्सल केला आता. काय? हो आता आपण दोघे जातो गोव्याला. अरे पण विक्रम तू आता आणखीन बोलून माझं डोकं भडकवू नकोस. मी काय चावीचा भावला नाहीये तुझ्या तालावर माझा. तुला गोव्याला माझ्याबरोबर यायचं होतं म्हणून मी नैना बरोबरचा प्लॅन कॅन्सल केलाय. विक्रम तू काय सांगितलंस तिला? आता त्याच्याशी तुला काय करायचंय? आपण दोघे गोव्याला जातो तुझ्या मनासारखं झालंय ना. तू अजूनही चिडलायस ना माझ्यावर विक्रम. आय सेड सॉरी. मी नैनाला सांगितलंय की ती गोव्याची लोक इथे येत आहेत म्हणजे पुण्याला येत आहेत त्यामुळे मला गोव्याला नाही पुण्याला जायला लागणार आहे. विक्रम तू नैनाला असं का नाही सांगत की? बघ आता तिला मला आणखी वेगळं काही सांगता येणार नाही. आपण दोघे गोव्याला जातोय दॅट्स फाईन. ओके चल मी ठेवतो फोन बाकी उद्या बोल. विक्रम. हां बोल. आय लव्ह यू. मी टू. पाणी.